महापुरुषाच्या जयंती निमित्त शुभेच्छा देणारे हजारो बॅनर शहरात लावले जातात। बीड मध्ये मात्र यंदा शिवजयंती निमित्त मैलिक संदेश देणारे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। बीडच्या मावळा प्रतिष्ठानकडून शिवजयंती महाराजांच्या गड किल्ल्यांची माहिती सांगणारे बॅनर्स लावले आहेत। जयंती निमित्त शुभेच्छा देणारे हजारो बॅनर्सवर नेते आणि कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात येतात। बीडमध्ये मात्र अशा बॅनर्सला फाटा देत महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती देणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत। सध्या हे बॅनर्स बीडकरांसाठी आकर्षण ठरले आहेत। मावळा प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जनसामान्यांपर्यंत नवीन युवा पिढीपर्यंत एक इतिहास पोहोचावा या अनुषंगाने मावळा प्रतिष्ठानने बॅनरद्वारे गड किल्ल्यांची माहिती व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत माहिती व्हावा या अनुषंगाने फ्लेक्सद्वारे माहिती पुरवण्याचं काम केलं आहे। तसेच मागील 2 ते 3 वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये कोविडच्या कारणाने रक्ताचा भरपूर प्रमाणात तुटवडा जाणवत होता, त्या अनुषंगाने मागील वर्षी व याही वर्षी मावळा प्रतिष्ठानतर्फे व बजरंगबली प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। येणाऱ्या 19 तारखेला रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे, तर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये युवक ह्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणार आहेत। की महाराष्ट्रामध्ये मागील 2 वर्षापासून कोविड असल्याकारणाने भरपूर रक्ताच्या प्रमाणाचा तुटवडा जाणवत आहे, तीच बाब विचारात घेऊन मावळा प्रतिष्ठानने रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं। सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमींची गर्दी असते आणि 19 फेब्रुवारीला तर या ठिकाणी शिवमहोत्सवच असतो, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी या ठिकाणी हजेरी लावत असतात आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा इतिहास या ठिकाणी माहिती व्हावा यासाठी प्रमुख 10 गडकिल्ल्यांची माहिती मोठमोठ्या फ्लेक्सच्याद्वारे या ठिकाणी मावळा प्रतिष्ठान या ठिकाणी लावलेली आहे, जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या गडकिल्ल्यांचा इतिहास लोकांच्या स्मरणी राहावा हा आमचा एक उद्देश या उपक्रमाच्या माध्यमातून आहे।